नमस्कार, तुमची भेट घेतल्याशिवाय मला काही गमत नाही आणि जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत चायनाचं नाव घेतल्याशिवाय गमत नाही. पहा, कोरोना कसा आटोक्यात आला, आपण त्याला आटोक्यात आणला, पण कोरोनाच्या जे विरोध घडले आहे ते एवढे जबरदस्त आहे का, पंक्तीत बसले लोक जेवाले, एका जणानं आपला मास्क काढला आणि बाजूला ठेवला, कळी वाढणाऱ्याला वाटलं का द्रोणच होय डोनास होय, त्यानं त्याच्यात कळी वाढून दिली, हाही बसला खुरके मारा. मग जेव्हा उठताना डोना नाही मास्क नाही दिसे तेव्हा समजलं का याच्यात आपण कळी पेलो म्हणून. पोराचा रिझल्ट आला, बापानं विचारलं काय झालं, तो म्हणे रिझल्ट तर पहा, पण रिझल्ट पाहिल्यावर सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवायचं म्हणे, कारण तो नापास झाला होता, त्याला वाटते आपला बाप आपल्याला ठोकते धरून. तर कोरोनाचे विनोद इतके का, नवऱ्याचा रिझल्ट जेव्हा निगेटिव्ह आला आणि त्यानं आपल्या बायकोला सांगितलं का मी तपासणी करून आलो आणि मी निगेटिव्ह निघालो, तर बायको म्हणे कवा तुम्ही पॉझिटिव्ह होते म्हणे, कायच्यात तर याच्यात राहणार आहे म्हणे. म्हणजे पहा कुठचं कुठं चाललं. आता आपण एखाद्या देवळात जातो, एखाद्या समारंभात जातो, तिथं लिहिलं असते आजची लाईटिंग आमक्या आमक्याकडून प्रायोजित आहे, आजचं जेवण आमक्या आमक्याकडून प्रायोजित आहे, काही दिवसानं तिथं लिहिलं राहील आजची सॅनिटायझर सेवा जितेंद्र घनघोरकर साहेब यांच्याकडून प्रायोजित आहे, त्यांना तुम्ही धन्यवाद द्या. तर हे कोरोनाचे विनोद आहे. तर कोरोनाचे विनोद तर टिकतच राहील कारण जसजसं आपण पुढं जाऊ तसं. पण मी त्याच्यावर एक छोटीशी कविता लिहिली, ती तुम्ही ऐका. कोरोना प्रत्येकाचा जीव कुठं घेते, भीतीच्यानंच लोकांचा दम निघून जाते. कोरोना प्रत्येकाचा जीव कुठं घेते, भीतीनंच लोकांचा दम निघून जाते. मास्क नाही बांधला तर कोरोनाची भीती, मास्क नाही बांधला तर कोरोनाची भीती, कोरोनाच्या धाकानं हात धुवावं किती. मास्क नाही बांधला तर कोरोनाची भीती, कोरोनाच्या धाकानं हात धुवावं किती. पहिले लोक पाण्यात देव टाकून बसायचे, पहिले लोक पाण्यात देव टाकून बसायचे, आता आले स्वतःच पाण्यामध्ये धसायचे. पहिले लोक पाण्यात देव टाकून बसायचे, आता आले दिवस स्वतःच पाण्यात धसायचे. उठलं सुटलं का हात धुवा लागते, उठलं सुटलं का हात धुवा लागते, अरे ढोंगण नाही धुतलं तरी एकदा भागते. उठलं सुटलं का हात धुवा लागते, ढोंगण नाही धुतलं तरी एकदा भागते. गरम खा गरम प्या बंद कोका कोला, गरम खा गरम प्या बंद कोका कोला, डोकं ठेवा गरम आणि गरमच बोला. गरम खा गरम प्या बंद कोका कोला, डोकं ठेवा गरम आणि गरमच बोला. दिवसातून 10 वेळा झटका गादी सोपा, दिवसातून 10 वेळा झटका गादी सोपा, नवरा बायको असले तरी अलग अलग झोपा. म्हणजे कोरोनानं किती आपत केली. दिवसातून 10 वेळा झटका गादी सोपा, नवरा बायको असले तरी अलग अलग झोपा. सॅनिटायझरसाठी खर्च झाली चमडी, सॅनिटायझरसाठी खर्च झाली दमडी, हात धुता धुता निघून गेली चमडी. सॅनिटायझरसाठी खर्च झाली दमडी, हात धुता धुता निघून गेली चमडी. त्या दिवशी रस्त्यात भेटला मले केशा, केशा म्हणजे केशव. त्या दिवशी रस्त्यात भेटला मले केशा, म्हणे हातावरच्या माह्या दिसत नाही रेषा, इतका हात धुतो. त्या दिवशी रस्त्यात भेटला मले केशा, हातावरच्या आत्या माह्या दिसत नाही रेषा. हा कोरोना बी इतका हाय चालू का त्याच्यासमोर बंद वाटते मालू आणि शालू. हा कोरोना बी इतका हाय चालू त्याच्यासमोर बंद वाटते मालू आणि शालू. रस्त्यावर कोरोना कवाच फिरत नसते, रस्त्यावर कोरोना कवाच फिरत नसते, मंगल कार्यालयात तू दबा धरून बसते. रस्त्यावर कोरोना कवाच फिरत नसते, मंगल कार्यालयात तू दबा धरून बसते. दुकानात मार्केटात ढुकून कुठं पाहते, दुकानात मार्केटात ढुकून कुठं पाहते. शाळेमध्येच तो झोपडं बांधून राहते म्हणून तर शाळा बंद आहे. दुकानात मार्केटात ढुकून कुठं पाहते, शाळेतच तो झोपडं बांधून राहते. सोमवार ते शुक्रवार तो असते सुटीवर, शनिवार रविवार येते फक्त ड्युटीवर. सोमवार ते शुक्रवार तो असते सुटीवर, शनिवार रविवारच तो येते ड्युटीवर. बाईकवर मांग बसणाऱ्याले होते, समोर बसणाऱ्याले तो सवलत देते. बाईकवर मांग बसणाऱ्याले होते, समोर बसणाऱ्याले तो सवलत देते. 50 लोक जमले त्याला येत नाही राग, 51 आला का त्याची होते आग. 50 लोक असले त्याला येत नाही राग, 51 आला का त्याची होते आग. देवळात मशिदीत घुसू देत नाही, देवळात मशिदीत घुसू देत नाही, देवळात मशिदीत घुसू देत नाही, दारूच्या दुकानात थो येत नाही. देवळात मशिदीत घुसू देत नाही, दारूच्या दुकानात थो येत नाही. कोरोनाले जेव्हा सारे जाते काऊन, मग सुरू होते लॉकडाऊन.
जो कोणी गुपचूप घराबाहेर सटकते तो मग एकदम कोरोनातच अटकते, त्याच्यासंग सारं कुटुंब राहते लटकत। म्हणून कोणी आता घराबाहेर नाही सटकत। रामकृष्ण हरी म्हणा का वासुदेव हरी, रामकृष्ण हरी म्हणा का वासुदेव हरी, मी माया घरी तू तुझ्या घरी, नाही तर मग आपली भेट देवा घरी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका बरं।